नमस्कार मित्रांनो, जॅग्वार हॉलिडेज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आहोत देवगड येथील नारिंगरे या गावच्या सड्यावर। मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिले या सड्यावर असलेल्या गाय गोठण देऊळ आणि तेथे येण्यासाठी आम्ही केलेला ॲडव्हेंचरस प्रवास। हा प्रवास करताना आम्ही खूप एन्जॉय केला। त्यात मी कॅमेराला वॉटरप्रूफ कवर घातले नसल्याने मला खूप सांभाळावे लागले, कारण पाऊस सतत पडतच होता। हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तो जरूर पहावा। आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। आपण अशाच पाण्यातून प्रवास चालू ठेवणार आहोत आणि एक नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत। हा प्रवास सुद्धा आपल्याला पाण्यातूनच करायचा आहे। पाऊस अजून बारीक बारीक सुरूच आहे। हे वाहणारे पाणी म्हणजे कुठली नदी नाही आहे। कोकणात पाऊस पडू लागला की असे पाण्याचे पाट वाहू लागतात। अशा पाटांना कोकणात वहाळ म्हणतात व अशाच एका मोठ्या वहाळाच्या शोधात आपण पुढे चाललो आहोत। आता आपण सडा खाली उतरत आहोत। हा पहा, मोठा वहाळ वाहत आहे, म्हणजे सड्यावरील पाणी खालच्या दिशेने जात आहे। या वहाळाच्या एका ठराविक ठिकाणी आपल्याला जायचे आहे। इकडे जायचं आहे त्या बाजूला पाण्यातून। ते पाण्यातून जाणे शक्य नसल्याने आपण या वहाळाच्या समांतर दिशेने खालच्या बाजूला जात आहोत। Thank you.
रस्ते आणखी लांब आहे. आता आपण त्या जागेवर पोहोचलो आहोत. तेथे वहाळ एका निमुळत्या जागेवरून खाली जात आहे, त्यामुळे पाण्याचा प्रेशर इथे जास्त आहे. खूपच सुंदर अशी जागा आहे. आजूबाजूला पाऊस पडल्यामुळे खूपच हिरवळ दिसत आहे. हा प्रवाह खाली नंतर एका तलावात रूपांतर होतो. तेथे खूप खोल आहे असे सांगितले गेले. कदाचित पावसामुळे येथे पाणी दिसत आहे. एकदा उन्हाळ्यात येऊन पहावे लागेल. कोकणात असे प्रत्येक गावात पावसामुळे वहाळ निर्माण होतात. कोकणाचे सौंदर्य पाहायचे असेल तर पावसाळ्यातच कोकणाला व्हिजिट करावे. या अशा सुंदर आणि नयनरम्य जागेवर आम्हाला घेऊन आल्याबद्दल मी नचिकेत सावंत आणि विद्देश मेस्त्री यांचे आभार मानतो. आता आम्हाला परतीचा मार्ग शोधायचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.